अर्चनाताई पाठक, शिवसेनेचे नेते प्रकाशभाऊ जाधव, बाळूभाऊ घरडे, किसनजी गावंडे, उपेंद्रजी तिवारी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवसेना, भाजप, रिपाई या महायुतीचे सर्व नेते आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला खूप आनंद आहे की झिंगाबाई टाकळीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मला मिळाली. याचं कारण असं आहे की मी आज मुख्यमंत्री असलो तरी पहिल्यांदा आमदार देवेंद्र फडणवीस घडवणारी ही झिंगाबाई टाकळी आहे. आपण सगळ्यांनी प्रेम देऊन दोन वेळा मला इथनं आमदार बनवून पाठवलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं माझं नेतृत्व तयार झालं आणि आज आपल्याच आशीर्वादानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम करतोय आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर माझ्या कुटुंबात मी परत आलो असं मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. बंधू भगिनींनो, 11 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून आपले नेते नितीनजी गडकरी हे मैदानात आले आहेत आणि मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा ओपनिंग बॅट्समन चौके छक्के मारत ट्रिपल सेंचुरी काढल्याशिवाय आता परत येणार नाही, सगळ्यांना चित केल्याशिवाय पुन्हा परत येणार नाही. पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही, ही दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये या देशाचा फैसला होणार आहे. हा देशाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे, या देशाची सुरक्षा, या देशाचा विकास हा कोण घडवून आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. एकीकडे 50-60 वर्ष या देशामध्ये राज्य करणारी काँग्रेस, ज्या काँग्रेसनं 50-60 वर्षात या देशामध्ये अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार ही संस्कृती तयार केली आणि दुसरीकडे 5 वर्षामध्ये देशाला विकासाकडे नेणारं मोदीजींचं सरकार या देशाला कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे याचा फैसला करणारी खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे. मला कधी कधी आश्चर्य होतं बंधू भगिनींनो, काल परवा राहुल गांधी हे नागपूरला आले आणि भाषण करून गेले. राहुल गांधींचं भाषण म्हणजे आपल्याला माहितीये, टीव्हीवर एखादी सिरियल येतं ना, त्या सिरियलच्या आधी लिहिलेलं असतं की ही सिरियल काल्पनिक आहे, याचे कुठलेही पात्र खरे नाही आहे, कोणाशी संबंध आढळला तर आमचा संबंध नाही आहे, आपल्या रिस्कवर तुम्ही पहा. काही दिवसांनी राहुल गांधी भाषण करतील तर त्याच्या आधी देखील टीव्हीवाले असंच देतील की यातले सगळे मुद्दे काल्पनिक आहे, वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात, आम्ही जबाबदार नाही आहे, केवळ मनोरंजनाकरता हे भाषण आम्ही दाखवतो आहोत, अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये आज राहुल गांधींची दिसते आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतो, यांना लाच काढ्या वाटतात. बघा, पुन्हा एकदा राहुलजींनी काय नारा दिला, गरिबी हटाव. राहुलजी, तुमच्या पणजोबांनी नारा दिला होता गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. मग आजींनी नारा दिला गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. मग वडिलांनी नारा दिला गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. मग आईनी नारा दिला गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. आता तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? रोज काहीतरी नवीन नवीन सांगायचं, जाहीरनामा केला. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यामध्ये पहिले 1-2 दिवस एकमेकाला एप्रिल फुल बनवतात, तशा प्रकारे एप्रिल फुल बनवणारा जाहीरनामा 2 एप्रिलला या काँग्रेस पक्षानं काढला. म्हणाले जो गरीब आहात गरीब आहे त्याला 72,000 रुपये देणार. राहुलजींना कोणीतरी विचारलं पत्रकारांनी कसे देणार, म्हणाले कसंही देऊ. मग चिदंबरम होते त्यांना विचारलं, अरे तुम्ही अर्थमंत्री होते चिदंबरमजी, तुम्ही सांगा, एवढं तर तिजोरीत पैसेच नाही आहे. चिदंबरम हसून म्हणाले ते काय, आता गेल्या 3-4 वर्षात तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-4 वर्षात अजून येईल, मग तो आला की आम्ही 72,000 रुपये प्रत्येकाला देऊ. म्हणजे कसं झालं, आपण म्हणतो ना
का बाप मालिकांना बैल बटेंगे अशा प्रकारची अवस्था आहे। म्हणजे हे तर असं झालं, एखाद्या व्यक्तीला विचारलं अरे बाबा 1 लाखाचा तू या ठिकाणी कर्ज घेतलं ते परत कसं करणार, तर त्या माणसाने सांगायचं सोपं आहे, मी एक कोंबडी विकत आणली आहे, त्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या तयार होतील, त्यांना 16 अंडे होतील, त्यातनं 16 कोंबड्या तयार होतील, त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या तयार होतील, अशा 640 कोंबड्या तयार झाल्यानंतर 1 लाखाचं कर्ज वापस करतो असा कोंबड्या विकण्याचा धंदा हा राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याने सुरू केला आहे। बंधू भगिनींनो हे कसे आहे, एखाद्या गावामध्ये गेले तर त्या ठिकाणी सांगतात रस्ता करू, तुमच्या गावामध्ये लाईट लावू, तुमच्या गावात लाटणाले करू, तुमच्या गावाच्या नदीवर पूल बांधू। एक गृहस्थ उभे राहिले म्हणाले आमच्या गावात तर नदीच नाही आहे, म्हणाले काही हरकत नाही मग आधी नदी बांधून मग पूल बांधू। अशा प्रकारची मानसिकता असलेले केवळ 50-60 वर्ष या देशाला मूर्ख बनवण्याचं काम यांनी केलंय। या देशामध्ये गरिबीवर खरा आघात जर कोणी केला असेल तर तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातल्या एनडीए सरकारनं तो केलेला आहे। आपण बघा एक एक योजना, जनधन सारखी योजना, त्या 34 कोटी लोकांना जनधनचं खातं मिळालं, देशाच्या स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर ज्यांना बँकेचा चपराशी देखील बँकेत एंट्री देत नव्हता आज त्यांच्याजवळ जनधनचं खातं आलं। आणि नुसतं खातं नाही आलं, लोकांना असं वाटलं खातं दिलं तर कोणचं मोठं झालं, पण ज्यावेळी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीव गांधी असं म्हणायचे मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसापर्यंत केवळ 15 पैसे त्या ठिकाणी पोहोचतात, 85 पैसे भ्रष्टाचार खाऊन टाकतो। मोदीजींनी सांगितलं मी 1 रुपया पाठवीन तर 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे। डीबीटीची योजना सुरू केली आणि 5 वर्षांमध्ये जनधनच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये टाकले। कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही, थेट लोकांच्या योजना लोकांपर्यंत। स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत या देशातल्या केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं। आमच्या आया भगिनींना त्या ठिकाणी रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा दिवस उजाडायच्या आत जावं लागायचं। आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या भारतामध्ये आज 98% लोकांपर्यंत शौचालय पोहोचलेलं आहे आणि आज आमच्या आया भगिनींना त्या ठिकाणी आपल्या लज्जा रक्षणाची त्या ठिकाणी अवस्था होत नाही ही परिस्थिती आहे। या ठिकाणी उज्ज्वला सारख्या योजनेतनं 1000 घरांमध्ये गॅस पोहोचलाय, उजाला सारख्या योजनेतनं लाईट पोहोचलाय, प्रधानमंत्री आवास योजनेतनं घरकुल होत आहे। आज आपल्या नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकट्या नागपूरमध्ये 50,000 घरांचं काम हे माननीय गडकरी साहेबांनी मंजूर केलं, त्यातले 15,000 घर आज पूर्ण होत आहेत। गरिबांकरता घर बांधण्याचं काम आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। बंधू भगिनींनो केवळ घर बांधण्यापुरतं मर्यादित नाही आहे, आपले नेते माननीय नितीनजी गडकरी या ठिकाणी आले आहेत, एकदा जोरदार टाळ्या वाजवून नितीनजींचं सगळ्यांनी स्वागत करावं। बंधू भगिनींनो आज केवळ या ठिकाणी घरं बनवणं एवढंच नाही तर नितीनजींच्या नेतृत्वामध्ये या नागपूर शहरामध्ये 1000 झोपडपट्टीच्या लोकांना पहिल्यांदा मालकी हक्काचा पट्टा मिळतोय। 50 वर्ष काँग्रेस केवळ सांगायचं झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचा पट्टा देऊ, मालकी हक्काचा पट्टा देऊ, पण कधीही झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचा पट्टा मिळाला नाही। पण आज नितीनजींच्या नेतृत्वात 25,000 लोकांना मालकी हक्काचे पट्टे आम्ही दिले आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाला मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतोय। आणि एवढंच नाही तर त्याच्याकडे जर घर नसेल तर त्याला घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपयाचं अनुदान हे देखील त्या ठिकाणी आपण देतोय। बंधू भगिनींनो खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सुरू आहे। आज नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे नागपूर शहर बदललं तुम्हाला मला अभिमान वाटला पाहिजे। बंधू भगिनींनो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं 2030 सालामध्ये जगातल्या सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या 10 शहरांची त्या ठिकाणी निवड केली आणि त्याची यादी जाहीर केली आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। जगातल्या या पहिल्या 10 शहरांमध्ये आपलं नागपूर शहर हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी घेतलेलं आहे। हे काम आज या नागपूर शहरामध्ये चाललंय। आज मिहानच्या माध्यमातनं 1000 हातांना काम मिळतं, रोजगार मिळतोय,
रोजगाराची संधी त्या ठिकाणी मिळाली आहे. आणि आज आपण बघितलं ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होत आहे, आज ज्या प्रकारे आरोग्य सेवा आपल्याला मिळते आहे, आज ज्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन आमच्या विद्यार्थ्यांकरता आल्या आहेत, या नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे नितीनजींनी केलं. पण केवळ नागपूर शहरापुरते मर्यादित नाहीये. ज्या व्यक्तीला आपण निवडून देतोय केवळ नागपूरचा खासदार नाही आहे. नितीनजी गडकरी मोदीजींच्या सरकारमधले सगळ्यात एफिशियंट मंत्री आहेत. या देशाला बदलण्याचं काम हे मोदीजींनी आणि नितीनजींनी केलं आहे. आणि म्हणून आपण केवळ खासदार निवडून देत नाही तर एक या देशाचा नेता निवडून देतो. आज विदर्भामध्ये सिंचनाच्या सोयी असतील, महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं असेल, देशामध्ये रस्त्यांचं जाळं असेल, नितीनजींच्या माध्यमातून आज इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. ज्या गंगेला आपण माता मानतो त्या गंगेमध्ये अवस्था होती ती गंगा गटार गंगेसारखी होती. नितीनजींना गंगा शुद्धीकरणाचं काम देण्यात आलं. आता कुंभमेळा झाला, 20 कोटी लोकांनी गंगेमध्ये स्नान केलं आणि प्रत्येकाने आश्चर्याने तोंडात बोट घातलं की कालपर्यंत गटार गंगा असलेली आमची गंगा आज निर्मल आहे, ती अविरल आहे, ती स्वच्छ आहे आणि त्या ठिकाणी पवित्रपणे त्या ठिकाणी ती गंगा वाहते आहे. याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते आमच्या नितीनजी गडकरींना आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे विकास आहे, प्रत्येक व्यक्तीचा विचार आहे, सामान्य माणसाकरता झटणारे आमचे नेते आहेत, आणि दुसरीकडे भंडाऱ्यातलं जे पार्सल आपल्याकडे आलंय ना, मी म्हणत नाही, तुम्ही तिथे जाऊन विचारा, त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये एकतरी प्रकल्प त्यांनी आणला का, एकतरी विकासाचं काम त्यांनी केलं का? एकही नाही. निवडून यायचं, 3 वर्षांनी राजीनामा द्यायचा, दुसऱ्या पक्षात जायचं, पुन्हा निवडणूक लढायची, परत 3 वर्षांनी राजीनामा द्यायचा, राजकारणाच्या पलीकडे जीवनात काहीच केलं नाही. पण मी त्यांच्यावर बोलून माझ्या तोंडाची वाफ का गमवू? कारण मला माहिती आहे की नागपूरचे लोक भंडाऱ्याचं पार्सल तिकडेच परत पाठवणार आहेत, हे पार्सल इथे चालणार नाही आहे. इथे नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वातच या ठिकाणी आपण प्रचंड मताने निवडून येणार आहोत. बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेची देखील निवडणूक आहे. या देशाचा मान, स्वाभिमान, अभिमान, एक मजबूत देश म्हणून हा भारत देश आज जगाच्या समोर उभा आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये किड्या मुंग्यासारखे आमचे लोक या पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? काय केलं सांगा? केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं, बघा बघा तो आमचा शेजारी पाकिस्तान, तो आमच्याकडे येऊन बॉम्बचे हल्ले करतो, तुम्ही जरा त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं, खंडूनं बापाकडे जायचं, म्हणायचं बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही येऊन जरा बंडूला रागवा. 125 कोटीच्या देशाची अवस्था इतकी लाचार यापूर्वी कधी नव्हती. पण बंधू भगिनींनो, आपण बघितलं या देशातलं सरकार बदललं आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2016 साली उरीमध्ये आमच्या सैनिकांवर हल्ला झाला, आमच्या सैनिकांना शहीद करण्यात आलं. मोदीजींनी लष्कराला सांगितलं, तुम्हाला सर्वाधिकार दिले, या सैनिकाच्या जीवाचा मोल काय आहे तो आता पाकिस्तानी अतिरेक्यांना कळलाच पाहिजे. आणि आमचं जाबाद सैन्य त्या ठिकाणी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलं, त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले, त्या ठिकाणी दहशतवाद्याचे अड्डे नष्ट करून एकही आमच्या सैनिकाला खरोच आली नाही, आमचे सैनिक त्या ठिकाणी परत आले. बंधू भगिनींनो, यापूर्वी या जगामध्ये केवळ 2 देश असे होते की ज्या देशांना हे सामर्थ्य प्राप्त होतं की त्यांच्या सैनिकांना कोणी मारलं तर त्या देशामध्ये घुसून ते त्या देशातल्या अतिरेक्यांना मारायचे. एक होता अमेरिका, दुसरा होता इस्रायल. या 2 देशाच्या रांगेमध्ये तिसरा देश भारत देश उभा राहिला. बंधू भगिनींनो, पण पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, पुन्हा पुलवामामध्ये त्या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानावर ज्यांनी हल्ला केला, आमच्या जवानांना शहीद केलं, मोदीजींनी लष्कराला सांगितलं आता या आमच्या जवानांच्या शहादतचा बदला घेतला पाहिजे, तुम्हाला सर्वाधिकार देतो, कुठल्या दिवशी जायचं, कसं जायचं, कुठे जायचं, कशाने जायचं, कसा हल्ला करायचा तुम्ही ठरवा. आणि या भारताची जाबाद सेना
जी थकत नाही, जी विकत नाही, जी झुकत नाही, या सेनेनं रात्री 3:30 बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो, आमच्या लष्कराच्या प्रमुखांनी सांगितलं पाकिस्तानमधले अड्डे आम्ही नष्ट केले. अमेरिकेने मान्य केलं, चीननी मान्य केलं, रशियाने मान्य केलं, केवळ दोनच लोक असे होते जे मान्य करत नव्हते, जे पुरावे द्या म्हणत होते. एक होता पाकिस्तान, कारण ज्याची परिस्थिती सहनही होत नाही, सांगता येत नाही अशा प्रकारची होती, आणि दुसरं पुरावे द्या म्हणत होता काँग्रेस पक्ष. या देशाच्या लष्करावर त्यांचा विश्वास नाही, लष्कराला पुरावे मागत होते. मी म्हटलं अरे आधी सांगितलं असतं, जे रॉकेट पाठवलं त्याच्यासोबत एक काँग्रेसचा नेता बांधून पाठवला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट झाले आहेत. पण बंधू भगिनींनो, त्याही पेक्षा गंभीर काय आहे, परवा काँग्रेसचा जाहीरनामा आला आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हणताय, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ते म्हणतात देशामध्ये आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीर मधलं आम्ही सैन्य परत घेऊ, आम्ही सैन्य कमी करू. दुसरं ते काय म्हणतात, जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला जे विशेष अधिकार दिले आहेत ते आम्ही काढून टाकू. बंधू भगिनींनो, काय अधिकार आहेत, जर या ठिकाणी आतंकवादी घुसले तर त्यांना मारून टाकण्याचे अधिकार सैन्याला आहेत, आणि पाकिस्तान्यांकडनं पैसे घेऊन सैन्यावर जे दगडफेक करतात त्यांना अटक करण्याचे अधिकार सैन्याला आहेत. हे सैन्याचे अधिकार काढून टाकू असं जर काँग्रेस म्हणत असेल तर माझा सवाल आहे, हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे का जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे, हा देखील एकदा सवाल आमच्या समोर या ठिकाणी येतो आहे. आणि एवढंच नाही, मतांकरता ही पार्टी इतकी लाचार झाली आहे, त्यांनी पुढे काय सांगितलं त्या जाहीरनाम्यामध्ये, आम्ही निवडून आलो तर कलम 124A काढून टाकू. काय आहे 124A काय आहे, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, ज्या संविधानानं समानता दिली, समता दिली, जगण्याचा अधिकार दिला. एखादा व्यक्ती जर म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी मानत नाही, मी ते जाणून टाकेल, तर 124A च्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्याला जेलमध्ये बंद करता येतं, 10 वर्ष जेलमध्ये सडवता येतं. एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, मी पाकिस्तानचा झेंडा घेऊन निघेल, 124A च्या खाली त्याला जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्या विरुद्ध 124A लागतं. आणि बंधू भगिनींनो, त्या नादान लोकांकरता, देशद्रोह्यांकरता ज्यांनी त्या दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये नारे दिले भारत तेरे तुकडे होगे 50, ज्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले म्हणून त्यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकलं, त्यांच्या समाधानाकरता काँग्रेस पक्ष म्हणतो 124A आम्ही काढून टाकू. बंधू भगिनींनो, या देशामध्ये ही लाचारी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. ही निवडणूक केवळ कोणाला पंतप्रधान खासदार बनवण्याची निवडणूक नाही आहे, हा देश राहिला तर आपण राहू या देशाकरता, या देशाला एक उत्तम सरकार देण्याकरता या ठिकाणी ही निवडणूक आहे. आणि नितीनजी या ठिकाणून प्रचंड बहुमताने निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी मोदीजी आणि नितीनजी यांच्या नेतृत्वात एक मजबूत भारत तयार होणार आहे. एका हातामध्ये तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान, याचं रक्षण करत एक बलशाली भारत आपल्याला तयार करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय, नितीनजी निवडून येणार हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे, पण आपला राष्ट्रीय नेता हा रेकॉर्ड मताने निवडून आला पाहिजे. एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.